अनिलचे लेटेस्ट व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा सबस्क्राईब बटन आणि बेल आयकॉनवरती, म्हणजे तुम्हाला माझ्या चॅनलचे सगळे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचले जातील. प्लीज प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. नमस्कार, मी सोनाली कुलकर्णी. माझ्या शी प्लॅन्स डिनर या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. बनवणार आहोत मँगो कस्टर्ड ची रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी मी इकडे दोन मँगो त्याचा गर काढून पिळून घेऊन मिक्सरवरून बारीक पल्प तयार करून घेतलेला आहे अशा पद्धतीने. त्याच्यानंतर 2 चमचे व्हॅनिला कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. चवीनुसार साखर घेतलेली आहे. साखरेचं प्रमाण हे आंबा किती गोड आहे, मँगो किती गोड आहे त्याच्यानुसार घ्यायचं आहे. मी इकडे साधारण 3 ते 4 चमचे साखर घेतलेली आहे. त्याच्यानंतर कस्टर्ड पावडर मिक्स करण्यासाठी 1-3 टेबलस्पून दूध काढून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर गार्निशिंगसाठी इकडे डाळिंब थोडंसं घेतलेलं आहे, मँगोच्या फोडी घेतलेल्या आहेत आणि पिस्ताचे काप घेतलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट्स म्हणजे इकडे मी 1/2 लिटर दूध घेतलेलं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण आता हे दूध गरम करून घेऊया. दूध फुल फॅट क्रीमवालं दूध आहे. इकडे दूध गरम करायचं आहे आपल्याला. इकडे दूध गरम होतोय तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला जर खाली सबस्क्राईबचं बटन दिसेल, रेड कलरमध्ये सबस्क्राईब लिहिलेलं दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा आणि त्यासमोरील बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन ज्या रेसिपीज मी अपलोड करत असते त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या जातील. प्लीज प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. इकडे दूध गरम होत आहे तोपर्यंत आपण दुधामध्ये आपण कस्टर्ड पावडर जी घेतलेली आहे ती मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने. दुधामध्ये कस्टर्ड पावडर मिक्स करून घेतलेली आहे आपण आणि इकडे आपलं दूध पण चांगलं उकळलेलं आहे, गरम झालेलं आहे. आणि आता हे आपण दुधामध्ये ही कस्टर्ड पावडर आहे ही मिक्स करून घेतलेली आहे ती घालणार आहोत, ॲड केलेली आहे. आणि आपल्याला दाटसर असं दूध आटवून घ्यायचं आहे थोडंसं. तुम्ही पाहू शकता लगेच थिकनेस आलेला आहे याला घातल्यानंतर. कस्टर्ड पावडर घालून झाल्यानंतर आपण साखर घालायची चवीनुसार आणि आपल्याला एकदम घट्टही नाही बनवायची आहे, थिकनेस याचा मीडियम ठेवायचा आहे. थिकनेस याचा बराचसा छान झालेला आहे. एक साधारण 3 ते 4 मिनिट होऊन गेलेले आहे आपण आणि गॅस मिडियम ठेवलेला आहे, लो ठेवलेला आहे. मिडियमवरती थोडं आधी ठेवलं होतं, नंतर आता लो केलेलं आहे. आणि जो मँगोचा आपण पल्प काढून घेतलेला आहे, रस जो काढून घेतलेला आहे, तर तुम्ही हे हा जे मिश्रण आहे ते थंड झाल्यानंतर पण घालू शकता. पण थोडासा मँगोची जी चव जी आहे मँगोच्या रसाची ती मला शिजल्यानंतरची आण आवडते, त्यामुळे मी ह्याच्यामध्येच मँगोचा रस घालून 1-2 मिनटं शिजवून घेणार आहे. आणि आता ह्याच्यामध्ये मी हा मँगोचा रस घालते. चांगलं मिक्स करून घेऊया. कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी एकदम छान हलवून घ्यायचं आहे. कलर पण खूप छान आलेला आहे. थोडासा शिजवून घेतला की तो बादत नाही आणि रस आणि एकदम कलर पण मस्त येतो. आणि हे आपलं मँगो कस्टर्ड तयार झालेलं आहे. आपल्या इकडे मँगो कस्टर्ड रेडी झालेला आहे.
आणि आपण सर्विंग ग्लासमध्ये हे घालून सजावट करून फ्रीजमध्ये कोल्ड करून नंतर सर्व करणार आहोत. त्याच्यावरती मँगोचे पीसेस घालायचे. अशा पद्धतीने आपले मँगो कस्टर्ड तयार रेडी झालेला आहे. हे एक अर्धा पाऊंड तास फ्रीजमध्ये देऊन नंतर सर्व करावे. खूप टेस्टी मस्त लागते, लहान मुलं आवडीने खातात. एकदम झटपट आणि सोपी रेसिपी आहे. तुम्हाला आवडली तर नक्की करून पहा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा हेल्दी टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.